नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीनं त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामुंडी प्रकल्प आदिवासी भागातील पुलाची वाडी इथे तीव्र कुपोषित बालकांसाठी ग्राम बाल विकास केंद्राचं उद्घाटन एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अगरवाल यांच्या हस्ते झालं यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल उपस्थित होत्या आदिवासी तालुक्यांमध्ये बालकांच्या कुपोषणाची समस्या गंभीर असून त्यावरील उपाययोजनांसाठी या प्रकल्पाद्वारे तीव्र कुपोषित बालकांसाठी गावातील या केंद्रांमध्ये अठ्ठावीस दिवस विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहेत